चला कुणाल घ्या सामान, अशी जरा वर खाली अशी एक राऊंड मारत जा, पोराकडे लक्ष दे, या मग कधी येशील मेहमान देशील ना। नक्की केलं तरी पण असं मनामध्ये कुठेतरी भीती होती। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये। आणि आता आपल्या घरी जायची तयारी चालू आहे, पॅकिंग सर्व केलेलं आहे, थोडंसं बाकी आहे। म्हटलं तुमच्याशी आधी बोलून घेते, नंतर म्हटलं राहून जाईल मग। चला जरा थोडीशी घाई आहे, मी नंतर तुम्हाला मी भेटते। कुणाल काय चाललं आहे, बाईक चालवता आता तो बघा कुणाल। सर्व आवरावर झालेली आहे, थोडंसं सामान मला फक्त भरायचं आहे, ते पटकन भरून घेते आणि मग आपण निघूया। चला कुणाल घ्या सामान, हे बघा हे एवढं सामान आहे। ही झाडं घेतली, ह्या पेशीत काय आहे ग, काजू ही बाटली व्यवस्थित घ्यायला लागली। आता मी काय काजू, चला माझी बॅग काय म्हणत कसली कढीपत्त्याची रताळ्याची, हा ती मी हातात पकडून घेते, पायाजवळ घेते ना जवळ, झाकण आहे, झाकण नाही लागणार ना, पण ऐकलं कुणाल, अरे ती बल्बची पिशवी कुठे ठेवली आजीने, बघ फुटणा विटणार नाही ना, बल्ब दिले होते। ए तू बल्ब कशात टाकलाय, बल्ब होत ते बल्ब बल्ब मी त्या बॅगेत टाकले होते, पण फुटणार नाही ना, कपड्याच्या बॅगेत ठेवले होते। तू पण घरात बसून राहू नको, अशी जरा वर खाली अशी एक राऊंड मारत जा, नाही तर बसून बसून अंगाचा ना गोळा होऊन जाईल। बेबीला पण सांग काय हे बघ, तिने काय काढला ना, काली मिरी काढते काय, तेव्हा काली मिरी दिला ना, सुकले का ती, जाऊ दे तू जा डॉक्टर कडे, आणि पोरांकडे लक्ष ठेवा आरोग्य कडे, चला हा हा। जगेल काय ग ती, आजी बा काय बोलते, आजी बोलते फोन कर पोचल्यावरती, जा आता घरात बसून राहू नको, माझा पर्स राहिला, जा घेऊन जा पटकन जाऊन, म्हणजे काय नाही काय वस्तू राहते घाई गडबडीमध्ये। पाहुणे निघाले,
दुसरे का डॉक्टर कडे जा काय ग अंगावर काढू नकोस ए आणि डॉक्टर कडे जा अंगावर काढू की पोरांकडे लक्ष दे या मग कधी कधी येशील मेहमान देशील ना अजून काय आम्ही दापोलीच्या बाहेर नाही पडलो मार्केटच्या इथे पण आहेत बघ तिकडे चला आता आलो बाबा रोडला ना दापोली दापोली मध्ये आलो दापोली सिटी दापोली बाजार मार्केटच्या इथं आता आम्ही आलोय जर काही मिळालं तर घ्यायचं आहे आम्हाला टोपल्या घ्यायच्या टोपल्या मला दिसतात का बघा जरा स्टँड बाजार लागायला तुझे धार काढणारे बसले तो काय धार काढला मला वाटत मिळेल आता ना तर बराच प्रवास केल्यानंतर इथे गाडी थांबवली होती चिपळूणच्या इथे नाश्ता करण्यासाठी तर कुणाल आणि कुणालच्या बाबांनी केलेला आहे हॉटेलमध्ये नाश्ता मी मात्र माझ्या आईने दिलेली चटणी भाकरी आणि वडे केले होते ते मी आता खाल्ले तुम्हाला मी दाखवते आलो बाबा घरी ना आहेत ना झाडं वगैरे आहेत 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 सुरक्षित आहेत झाडं दिसत आहेत तर आण्याला बघा कसं केलेलं आहे एक 5:30-6 तासाचा प्रवास केल्यानंतर फायनली आम्ही घरी पोचलो आहोत सगळा जीव मागे अडकला होता ना झाडांना आमच्या काय होईल काय होईल काय तर दुपारी की नाही 3:30 दरम्यान आम्ही आलो घरी प्रवासाला इतकं थकलो होतो ना आणि उन्हाचा टाईम त्याच्यामुळे आलो घरी थोडीशी साफसफाई केली आणि झोपून गेलो आता थोडंसं सामान सर्व होतं ना ते काढलंय बाहेर अर्ध आवरलं सामान कसं होतं की आपण जेव्हा कुठे बाहेर जातो ना पॅकिंगच्या वेळी पण गडबड असते आणि आल्यानंतर पण गडबड असतं तसंच झालेलं आहे आता जरा झाडांचं निरीक्षण चाललं आहे म्हणजे पाणी वगैरे 2 दिवस तर त्यांना मिळालं नाही ना झाडांना तर बघतो जमलं तर आत्ता नाही तर मग उद्या सकाळी पाणी घालणार पण सगळी झाडं टवटवीत आहेत चांगली आहेत त्याच्यामुळे काय असं भीती नाही तर झाडांचंच जरा चिंता वाटत होती पण सगळे व्यवस्थित आहेत झाडं छोटी छोटी रोपं बघा लावली होती ना तर आहेत व्यवस्थित आहेत चला प्रवास चांगला झाला आमचा असं काही दगदग नाही आली पण जरा ऊन होतं ना म्हणून जरा थोडंसं थकल्यासारखं झालं होतं आणि ज्या कामासाठी आम्ही गेलो होतो ना दापोलीला ते काम पण आमचं सगळं व्यवस्थित झालं तुम्हाला बघा मी व्हिडिओमध्ये म्हणाले होते की कुणाचा नवस होता तो म्हणून फेडायचा होता म्हणून आम्ही गेलो होतो आणि झालं सगळं व्यवस्थित झालं बघा खूप छान झाला कार्यक्रम आता व्हिडिओमध्ये कसं जास्त आपल्याला शेअर करता येत नाही पण जितकं शक्य होईल ना तितकं मी तुमचं शेअर केलं व्हिडिओमध्ये तुम्ही जर का नसेल बघितला व्हिडिओ तर मागचे बघा 2-4 व्हिडिओ आहेत ना ते तुम्ही बघा तुम्हाला त्यात माहिती पडेल की कशा पद्धतीने होळीचा तो कार्यक्रम झाला होता पालखीचा उत्सव खूप छान झाला होता कार्यक्रम त्याच्यामुळे आम्ही पण खूप खुश आहोत गेल्या म्हणतात ना आमचं ठरलं होतं म्हणजे खूप वर्ष झाली मनामध्ये होतं जायचं पण काही ना काही कारणामुळे राहून जात होतं तेव्हा आम्ही मुंबईला राहायचो तर गेल्या म्हणत लक्षात आलं की चला आता पुढच्या महिन्यात होळी आहे तर काय करूया आपण जायचं का आता हे इतकं वर्ष आपलं राहिलेलं काम आहे ते आपण पूर्ण होते का बघूया तर ठरवलं मनामध्ये आणि तसं फोन केला आईला माझ्या ती म्हणाले ये आता इतकं वर्ष राहिलं तर होऊन जाऊ दे तर तसं मग आम्ही मग नक्की केलं तरी पण असं मनामध्ये कुठेतरी भीती होती की आता नक्की तर केलं अगोदर पण होईल की नाही म्हणजे काय नाही काय असं विघ्न बघा येतात ना तसं काही अडचण आली तर म्हटलं राहून जायचं ही मनामध्ये भीती होती म्हणून मी तुमच्याशी शेअर नाही केला आधी
पण सगळं अगदी व्यवस्थित झालं. आम्हाला पण खूपच आनंद झाला. इतका छान कार्यक्रम झाला ना, खूप सुंदर कार्यक्रम झाला तो. म्हणजे जितकं मला शक्य होतं ना तितकं मी सगळं कॅप्चर केलं आणि तुमचं जे शेअर केलं आहे, ती पालखी वगैरे वगैरे नाचवली ना, ती मी अजिबात एडिट करताना मी त्यातलं एकही क्लिप आहे ना म्हणजे कट नाही केलेलं आहे, पूर्ण आली आली ते बघा. म्हणजे पूर्ण एक मला तर काहीतरी 4 ते 5 मिनटं त्यांनी पालखी नाचवली, पण इतकं सुंदर ते बघणारखं होतं ना, मला खूप असं आवडलं ते. तर चला आता ही जी झाडं आहेत ना त्यांना जरा पाणी घालून घेतो. कपडे मी धुवायला टाकले, जवळजवळ 2 बालड्या कपडे आहेत ते आता मला धुवायचे आहेत, नवीन जुने सर्व आता काढून ठेवलेत. तर चला, सामान पण आणलेलं आहे भरपूर, काय काय आहे सुकी मच्छी हे ते सगळं दिलेलं आहे, ते पण सगळं आता आवरून ठेवायचं आहे. काजूच्या बिया दिलेल्या आहेत. आमची सुरेखा आहे ना, म्हणजे आमचे भाऊजय आहे ना, ती काल लागात गेली होती, म्हणजे त्राणात गेली होती आणि तिकडनं ती बिया घेऊन आली. आरवची आता खूप आठवण येईल आरवची. आत्ताच फोन लावला होता, म्हटलं आम्ही पोचलो सुखरूप. हां हां चालेल. आता बघा 2 दिवस पाणी नाही ना, त्याच्यामुळे आता घालतोय पाणी ना. सगळे टवटवीत आहेत ना, झाडांचीच आम्हाला चिंता वाटवती, पण आहेत व्यवस्थित सगळी. छोटी रोपं पण इथून चांगली झाली ते बघ, छोटीवाली रोपं पण ती उलट त्यांची वाढ झाली चांगली. ही छोटी रोपं आपण लावले ना, किती बरं वाटतं बापरे सगळं बघून. कुठे इथे पाण्याच्या जागेवरती? तर रोपं बघा आणले का तुम्हाला मी दाखवते. हे माझ्या आईने दिलं, ही अबोली बघा आहे, आणि काळी मिरची आणलेली आहे, जगेल का काय माहीत नाही. अशी पाण्यामध्ये ना दुपारी आलो तेव्हा टाकून ठेवलं. आणि ही रताळ्याची जराशीच भेटली, थोडीशी छोटीशी तिने शोधून शोधून काढलं. ते तर पाण्याच्या जागेवर लावून बघतो, जगली तर ठीक आहे. आणि हे कडीपत्त्याचं झाड हे पण लावायचं आहे. ह्याच्या आतमध्ये काहीतरी आहेत वाटतं बिया आहेत काजूच्या. अबोली कुठे? अबोली ना ऐकलं का? इथे लावले ह्या साईडला, इथे इथे ह्या साईडला. हां मुळाचा कडा आहे ती जगेल. ठीक आहे, टवटवीत आहे बा, पाण्यात ठेवलं ना. तुम्ही जाते, मी माझे कपडे धुवून घेते, तुम्ही करा. कोणाला पण तो बघा तिकडे पाणी घालते. आता घरातलं की नाही काम होता होता 8:15 वाजलेत. अजून माझं जेवण करायचं बाकी आहे आणि तुम्ही माझा चेहरा पाहू शकता ना, मला ना सारखी आज झोपत येते, काय कळत नाही का ते. खूप झोप येते. म्हणजे पटापट आता काहीतरी जेवण करून घेते, एकच काहीतरी करणार आहे, कारण दुपारी पण बाहेरचं जेवण झालं होतं ना, त्याच्यामुळे कुणाल जेव्हा म्हणाले जास्त असं काय बनवू नको, काहीतरी हलकं फुलकंच बनवायचं आहे. बहुतेक सामानांना मी आवरून ठेवलं आहे, थोडंसं बाकी आहे ते, म्हटलं आता उद्याला करून. म्हणजे 1-2 दिवस जरी आपण बघा बाहेर गेलो ना, की अशी अवस्था होते आल्यानंतर, तसंच झालेलं आहे. सर्व आवरावर आवरावर सगळं झालेलं आहे. तर इथे जरा भाजी मी ना साफ करून घेते, देठ असत ना भाजीचे, हे बघा हे लाल माठ आणि राजगिरा असतं त्याची भाजी, जे देठ ना असे मोठे मोठे झाले होते, ते आता कटिंग करून घेतले मग अशी, म्हणजे कापून ठेवते, ह्याची भाजी छान होईल. म्हणजे मोहर आला होता ना तो साईडला करून ठेवणार, आणि ते हे बघा हे देठ आहेत ना, त्याची छान अशी भाजी लागते. कांदा टमॅटो पण मस्त बनते भाजीची, आपण शेवग्याच्या शेंगा असतात ना त्याप्रमाणेच लागते ही भाजी. तर चला मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. आज मला खूप थकल्यासारखं वाटतंय. व्हिडिओ जर का तुम्हाला आजचा आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.